सायवेडी परिसरातील योगा फिटनेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शारीरिक आणि मानसिक विषयावर व्याख्यान देऊन योगाचे धडे देण्यात आले. सावेडी येथील फिटनेस योगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मानसिक आणि शारीरिक विषयावर व्याख्यानाचे आयोजन करून नागरिकांना योगाचे धडे देण्यात आले. या योग दिनाच्या कार्यक्रमात पुरुषांसह महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. यावेळी फिटनेस योगाच्या उज्ज्वला पवार आणि डॉक्टर बकुळ पालवे यांनी या योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉक्टर सुकन्या फणसाळकर यांनी योग आणि मन या विषयावर मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात प्रत्येक पुरुष आणि महिला तनावाखाली वावरत आहे. तणाव मुक्तीसाठी ध्यानधारणा ही काळाची गरज बनली आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःचे आरोग्य उत्तम राहणे देखील महत्वाचे असून यासाठी योग हे सर्वोत्तम पर्याय असल्याचे सुकन्या फणसाळकर यांनी सांगितले. तर ध्यान केल्याने मानसिक आरोग्य आणि योग केल्याने शारीरिक आरोग्य उत्तम राहते. धावत्या युगात शरीरासह मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून ध्यान व योगाचे महत्व यावेळी उज्ज्वला पवार यांनी पटवून दिले. या कार्यक्रमात सीए अण्णासाहेब पाटील, प्रहार संघटनेचे संतोष पवार, अविनाश भोसले, बबन सरवदे, शिवाजी निंबाळकर, श्रीधर कुलकर्णी, ज्योती पाटील, राजश्री खैरनार, रुपाली ओक, भारती मुसळे, चंद्रकांत उकिरडे, मनीषा सावंत, धनंजय म्हस्के, सोनाली भोसले, डॉक्टर किरण कांबळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी साधकांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक झाड लावण्याचा संकल्पही केला. जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आम्ही मानसिक आरोग्य आणि योग या विषयावर चर्चा केली आहे. ध्यान आणि रुटीनचं महत्त्व आज आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उज्ज्वला मॅडम ह्या नियमितप्रमाणे योग घेत असतात, पण त्याबरोबरीने ध्यानाचं कसं महत्त्व आहे आणि त्यांनी मानसिक आरोग्य कसं सुधारू शकतं ह्याकडे आज लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर सर्व व्ह्युअर्सना पण माझी ही विनंती आहे की स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. स्वतःच्या दैनंदिन आयुष्यामध्ये योग आणि ध्यानाचा उपयोग करून घ्या आणि एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. पुन्हा एकदा योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आंतरराष्ट्रीय योग दिन, आजचा हा दिवस म्हणजे संपूर्ण जगभर जे योग साधक वर्षभर जे योगासनांचा अभ्यास, प्राणायामांचा अभ्यास किंवा काही ना काही आपल्या शरीरासाठी जे व्यायाम करत असतात त्याचा हा आपण प्रत्येक काही ना काही आता आपण पाहतो की फ्रेंड्स डे, त्यानंतर फादर्स डे, मदर्स डे, असे जसे तसा हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आजचा 21 जून साजरा केला जातो. तर ह्या दिवशी प्रत्येक संपूर्ण जगभर आपल्याला हे जे योगासनांचं जे काही योगासनांपासून प्राणायामापासून दूर जे राहिलेले आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये त्या प्रवाहात यायला हवं अशा त्या दृष्टीने हा आजचा देव ह्या दिवसाचा आजचा हा प्रयत्न. आणि मी आज त्यानिमित्तानेच आमच्या फिटनेस योगा मी जे चालू केलेलं आहे त्यामध्ये मी दरवर्षीप्रमाणे आजचं जे व्याख्यान आज ठेवलं मी ते आहे डॉक्टर सुकन्या फणसाळकर मॅडम यांचं हे व्याख्यान आज मी आज ठेवलं होतं. योग आणि मानसिक आरोग्य कशा पद्धतीने या दोन्हींचा मेळ राखला जाईल हे आजचं हे व्याख्यान मी त्यांच्यासाठी मी त्यांना बोलवलं होतं. त्याही आल्या आणि त्यांनी त्याची माहिती अगदी मेडिटेशन आणि माइंडफुलनेस मेडिटेशन हे जे त्यांनी सांगितलं ते सर्वांनी त्यांनी सर्वांकडून करूनही घेतलं आणि आम्ही सर्वांनी ते केलं आणि त्याच्या कशा पद्धतीने प्रचिती आली हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, योगसाधकांनी अनुभवलेलं आहे. आणि त्याद्वारे अगदी योगासनं, प्राणायाम आणि मेडिटेशन याची जर जोड दिली तर आपल्याला अगदी निरोगी राहता येईल असं मला वाटते. आणि त्याचबरोबर आजचा जो आंतरराष्ट्रीय योग दिन आहे त्याची थीमच जी आहे की जागतिक जी क्लायमेट ॲक्शन ही जी थीम आहे की जगामध्ये आज की अतिउष्णता वाढणं, सुनामी येणं आणि
खूपच की भूकंप होणं ह्याच्या क्लायमेटमुळे मध्ये जे बदल झालेले आहेत, पर्यावरणामध्ये जे बदल झालेले आहेत, त्या कशा पद्धतीने आपल्याला त्याचं कंट्रोल करता येईल आणि निसर्गाचं संवर्धन करता येईल, जेणेकरून आपण झाडं लावली पाहिजे, की त्याचबरोबर जमिनीची धूप कशी रोखली जाईल, पाण्याची बचत किंवा पाण्याचं जे पाणी वाहून जातं आहे ते कुठं अडवलं जाईल, रोखलं जाईल, आणि ते जमिनीत जास्त कसं जिरेल याची जर काळजी घेतली तर ही जी आपल्याला जे नैसर्गिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ती वेळ आपल्याला येणार नाही. हे जे आजचंच नगरमधलं जे तापमान एवढं हीट 47 डिग्रीपर्यंत गेलेलं जे टेम्परेचर आहे ते मला असं वाटतं की ते कंट्रोलमध्ये येईल, पण त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील. आणि योगासनं प्राणायामाच्या त्याचबरोबर योगासनं प्राणायामाच्या माध्यमातून की आपली एक योगाभ्यास ही आपली एक लाईफस्टाईल बनवली पाहिजे. आपण लाईफस्टाईल म्हणजे की आपण जसं जेवण करतो, त्यानंतर आपलं जे दैनंदिन रुटीनची जी कामं करतो, ऑफिसला जाणं, जेवण करणं, पाणी पिणं, तसं आपण ही एक लाईफस्टाईल बनवली पाहिजे. योगा ही आपण एक लाईफस्टाईल आपली बनवली तर आपल्याला गोळ्या औषधांचा खर्च तर कमी होईलच, पण आपलं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर पुढची पिढीही आपण त्यावर त्यांच्यावर व्यवस्थित संस्कार करू शकू. आमच्या योग दिनाच्या 21 जून या दिवशी आमच्या फिटनेस योगा सेंटरतर्फे आमच्या शिक्षिका ज्वला पवार मॅडम यांनी इथे जो कार्यक्रम ठेवला त्याचा कार्यक्रम ठेवला, कार्यक्रम सक्सेस झाला. लोक त्या दररोज त्या मी इथं क्लास घेतात, क्लासमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या साधकांना देतात आणि या साधका या शिक्षणामुळं बरेच लोकांचे आजार, कोणाचा बी पी कमी झालेला आहे, कोणाच्या बी पीचे गोळ्या कमी झाल्या आहेत, कोणाच्या हृदयविकाराचे जे धडधड होते शरीरात ते कमी झालेले, ताणतणावाच्या जीवनामध्ये सर्वांनी लहान थरांनी आणि वयस्कर लोकांनीसुद्धा या योगाला दररोज नियमितपणा योग दिनाच्या दिवसापासूनसुद्धा सुरुवात केली तर निश्चितचपणे आपण निरोगी लाईफ जगू असं वाटतं. जागतिक योग दिनाच्या सर्वांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. आज फिटनेस योगाच्या माध्यमातून आज डॉक्टर प्रोफेसर सुकन्या फणसाळकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. खरं तर गेली 4 ते 5 वर्षापासून फिटनेस योगा योगसाधनेचा नित्याने प्रयोग करत आहे. सकाळच्या बॅचेत आणि संध्याकाळच्या बॅचेत घेतल्या जातात. सौ उज्ज्वला पवार मॅडम व डॉक्टर बकुल पालवे यांच्या माध्यमातून तंदुरुस्त राहण्यासाठी, निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधना इथं दररोज करून घेतली जाते आणि त्यातलाच एक प्रकार म्हणून आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं डॉक्टर सुकन्या फणसाळकर यांचं योग आणि मन या विषयावर सुंदर असं व्याख्यान झालेलं आहे. खरं तर आम्ही नेहमी शारीरिक योगा करत असताना आम्ही मनाने एकाग्र कसं राहावं ह्या व्याख्यानातून आम्हाला समजलं. नक्कीच फिटनेस योगाच्या माध्यमातून भविष्यात आज जी स्पर्धेच्या योगामध्ये जी धावपळ आहे ते नक्कीच रिलीफ करण्याचं काम या फिटनेस योगाच्या माध्यमातून केलं जातं आणि भविष्यातही केलं जाईल. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.